नमस्कार, यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी खूप दिवसांनी यूट्यूब चॅनलवरती एक रेसिपी टाकत आहे. त्या रेसिपीचं नाव आहे चिकन पकोडा. माझा एक छोटासा प्रयत्न आहे चिकन पकोडा रेसिपी बनवण्याचा. त्याचं साहित्य आणि कृती आपण बघूया. चला, चिकन पकोडा बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे रेड चिली, ग्रीन चिली, सोया सॉस, अलं लसूण पेस्ट, मीठ, हजीनोमोटो, कॉर्न फ्लॉवर, खायचा सोडा, चिकन 65 मसाला, खायचा लाल रंग आणि मैदा. चिकन, चिकनचं मी घेतलेलं आहे ते बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. चिकन पकोडा बनवण्यासाठी मी इथे मिश्रण तयार करत आहे. त्यामध्ये मी सर्वप्रथम टाकते ग्रीन चिली 2 टीस्पून, सोया सॉस 2 टीस्पून, सर्व काही 2-2 टीस्पून आपण टाकायचं आहे. रेड चिली, मीठ फक्त 2 टीस्पून टाकायचं नाहीये, तर ते आपल्याला चवीप्रमाणे टाकायचं आहे. हातानेच हजीनोमोटो सुद्धा जास्त नाही टाकायचं आहे, फक्त चवीप्रमाणे थोडासाच. त्यानंतर चिकन 65, चिकन 65 झाल्यानंतर 2 टीस्पून कॉर्न फ्लॉवर, त्यानंतर मैदा 2 टीस्पून मैदा, मी थोडंसं इथे तांदळाचं पीठ सुद्धा टाकणार आहे कारण पकोडा बनवतोय आपण थोडी कुरकुरीत होण्यासाठी. 1 टीस्पूनच टाकते. मग अशी साहित्य दाखवताना मी विसरले, अंडं सुद्धा आपण एक यामध्ये टाकायचं आहे फेटून घेतलेलं. सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला हे एकजीव करायचंय. जसं आपण पकोड्यांना घेतो, भजीला घेतो, तसंच एकजीव करून घ्यायचं आहे. पकोड्यांना कलर येण्यासाठी लाल रंग वरूनच टाकते, डायरेक्ट टाकायचंय. चमच्याने एकजीव चांगल्या प्रकारे होणार नाही, त्यामुळे आपण हातच वापरायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. मी एकजीव करून घेते छान प्रकारे. एकजीव करून झाल्यानंतर मी ह्याला थोडं मॅरिनेट करायला ठेवत आहे, म्हणजे छान असं त्यातला एकजीव होईल आणि चवसुद्धा छान लागेल यासाठी. आता मी चिकन पकोडा तळायला घेते. तेल तापलेलं आहे आणि हे जसं आपण मंचुरियन जसं तळतो तसंच हे तळून घ्यायचे आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा घरी, कारण व्हिडिओ बघून तर तुम्हाला खाता येणार नाही आहे. टेस्ट कशी आहे ती तुम्ही बनवा आणि सांगा कशी येते आधी. चिकन पकोडा आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झालेले आहेत आणि हा छोटासा प्रयत्न कसा वाटला, नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.